जी फर्स्ट वैकन्सी आपण बघू शकता जी की मराठवाडा मित्र मंडळ यांच्यामार्फत या ठिकाणी वेरियस पदांवरती प्रोफेसर अँड असोसिएट प्रोफेसरसाठी वैकन्सीज काढली आहे, आपण बघू शकाल. तर जे मित्र मंडळ मराठवाडा मित्र मंडळ यांच्यामार्फत मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे की कर्वे नगर पुणे या ठिकाणी मित्रांनो वेरियस डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी वैकन्सीज काढलेले आपण स्क्रीनवरती बघू शकता. या ठिकाणी प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर अँड असिस्टंट प्रोफेसर फॉर कम्प्युटर डिपार्टमेंट AI अँड DS इंजिनियर IT अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल और MBA या प्रकारे या ठिकाणी वेरियस डिपार्टमेंटवरती सब्जेक्ट शिकवण्यासाठी या ठिकाणी वैकन्सीज काढले आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमचं रिलेटेड सब्जेक्टमध्ये मास्टर डिग्री तुम्ही कम्प्लीट केलेली असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल. त्यानंतर मित्रांनो मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे की लोहगाव पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी सेम प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर अँड असिस्टंट प्रोफेसर या पदांवर यांनी कम्प्युटर इंजिनिअर डिपार्टमेंट मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर डिपार्टमेंट सिव्हिल डिपार्टमेंट AI डिझेल डिपार्टमेंट अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमार्फत यांनी प्रोफेसर असोसिएट प्रोफेसरसाठी वॅकन्सीज काढलेल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज काढल्या तर तुम्हाला काय करायचं, जो यांचा ॲड्रेस दिलेला या दिलेल्या पोर्टलवरती तुम्हाला जाऊन एक ॲप्लिकेशन ऑनलाईन फिलअप करायचं आहे ते पाठवून अगर तुमचा 7 दिवसाच्या आत हे सगळं काय करायचं आहे तर त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर त्यांनी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी कॉल करण्यात येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी करायचं मित्रांनो. तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा तुम आमचं टेलिग्राम चॅनल जे की डेली जॉब अपडेट याच नावावरती आहे आपण तिथे जाऊन चेकआउट करत तसेच त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथने पण तुम्ही तिथे जाऊन सबमिट करू शकता. देन त्यानंतर मित्रांनो टाटा मोटर्स यांच्यामार्फत मित्रांनो मी शरद ऑटोमोबाईल्स यांच्यामार्फत या ठिकाणी वॅकन्सीज काढल्या आहेत. तर आपण बघू शकता मेकॅनिकलसाठी मित्रांनो वॅकन्सीज अवेलेबल आहेत. या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री तुमची झालेली असेल किंवा ITI पण तुम्ही कम्प्लीट केली असाल तर तुम्ही या पद्धतीसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी मित्रांनो सेम एज्युकेशन. त्यानंतर हेल्परसाठी मित्रांनो मिनिमम 10वी किंवा 12वी किंवा नॉन मॅट्रिक पण चालेल या ठिकाणी. त्यानंतर ड्रायव्हरसाठी मित्रांनो तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिक्युरिटी गार्डसाठी मित्रांनो 12वी पास चालेल. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरसाठी मित्रांनो मेकॅनिकल काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर बसेसवर मॅकॅनिक्स पाहिजे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो मेयर शरद ऑटोमोबाईल्स पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग MIDC पहिला फाटा शिरोडी कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो. तर त्याआधी तुम्ही जो दिलेला मोबाईल नंबर आहे 9225801178 जो हा दिलेला मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो. देन त्यानंतर मित्रांनो जे HR जे इलेक्ट्रिकल बाईक आहे मित्रांनो तर यांच्यामार्फत या ठिकाणी वॅकन्सीज काढलेल्या आपण बघू शकता. या ठिकाणी आणि सेल्स मॅनेजरसाठी मित्रांनो वॅकन्सीज अवेलेबल आहे. या ठिकाणी मिनिमम 7 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आपल्याकडे. सेल्स कन्सल्टंटसाठी मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सी अवेलेबल आहे. या ठिकाणी मित्रांनो ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स दोघे पण या ठिकाणी इलिजिबल आहे मित्रांनो. त्यानंतर CRMसाठी मित्रांनो वॅकन्सीज अवेलेबल आहे. या ठिकाणी 2 ते 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे CRM फील्ड रिलेटेड. त्यानंतर CRE सेल्ससाठी मित्रांनो ॲज अ फ्रेशर कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. त्यानंतर PDI इंच्यासाठी मित्रांनो 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट अप्लाय करू शकाल. त्यानंतर अकाउंटंटसाठी मित्रांनो 1 ते 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड मित्रांनो. त्यानंतर HR एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो ॲज अ फ्रेशर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल अप्लाय करू शकाल. त्यानंतर सर्व्हिस मॅनेजरसाठी मित्रांनो 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर सर्व्हिस ॲडवायझरसाठी मित्रांनो 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑटोमोबाईलमध्ये. त्यानंतर सर्व्हिस टेक्निशियनसाठी मित्रांनो ITR तसेच 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर DS टेक्निशियनसाठी मित्रांनो ITR प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर पार्ट पिकरसाठी मित्रांनो मिनिमम एक्सपिरियन्स किंवा फ्रेशर्स कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकाल. त्यानंतर स्पेअर पार्ट मॅनेजरसाठी मित्रांनो 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर CRE सर्व्हिससाठीच मित्रांनो फ्रेशर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल राहू शकता मॅडम. तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज त्यांनी काढले मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी ईमेलच्या माध्यमाद्वारे अप्लाय करायचं आहे. आपण बघू शकता जो HR@garve.com या दिलेल्या ईमेल ID आहे या दिलेल्या ईमेल ID तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल तर सब्जेक्टमध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करणार ते सब्जेक्ट मेन्शन करून तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर तुमचं CV या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे आपण बघू शकता 9545
55771712 तसेच जे लास्टचे दोन डिजिट आहे या ठिकाणी तुम्ही 31 आणि 35 म्हणजे लागलं नाहीत कदाचित तुम्ही हे रिप्लेस करून या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीज आहे तसेच या तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही विचारू शकता वॉक इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल या ठिकाणी तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा आणि इंटरव्ह्यूसाठी जा मित्रांनो। देन नेक्स्ट वॅकन्सी जे की शालगर सेल्स एजन्सी मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल मित्रांनो। तर या ठिकाणी यांनी ऑफिसर मॅनेजरसाठी मित्रांनो वॅकन्सीज काढल्या, त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह बँक ऑफिसर अँड ड्रायव्हर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सी आहेत। जे ड्रायव्हरसाठी टाटा 407 टाटा ASNC कार अशा प्रकारे तुम्हाला वाहन चालवायचं आहे तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचं आहे, हेवी किंवा लाईट दोघे चालेल। तर या ठिकाणी तुम्हाला 11 तारखेला सकाळी 10 ते 4 वाजता तुम्हाला जो यांचा ॲड्रेस आहे 11 मतकर कॉलनी त्रिमूर्ती लॉज मागे ITR रोड शाहूपुरी सातारा जो ह्या ॲड्रेस आहे दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल मित्रांनो। तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे, यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो शेठ श्री ओतमर शेमकाल पारमर कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज आहे मित्रांनो, या ठिकाणी यांनी HOD तसेच लेक्चरलरसाठी वॅकन्सीज काढलेल्या आहेत। आपण बघू HOD साठी मित्रांनो सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ब्रांचेससाठी मित्रांनो प्रत्येकी एक एक HOD साठी वॅकन्सी काढली। तर तुमचं PhD झालेलं असेल मेकॅनिकल किंवा रिस्पेक्टिव्ह जे ब्रांचेस आहेत 4 ब्रांचेस ज्यांनी दिलेल्या आहेत या रिलेटेड तुमचं एक्सपिरियन्स असेल तुम्हाला 5 वर्षाचा टीचिंगचं तर तुम्ही या ठिकाणी HOD पदासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो लेक्चरसाठी मित्रांनो सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ब्रांचेससाठी मित्रांनो प्रत्येकी 2-2 जागा त्यांनी काढलेल्या, जे 4 सब्जेक्ट दिलेले म्हणजे प्रत्येकी 2-2 म्हणजे 8 जागा त्यांनी लेक्चरसाठी वॅकन्सी या ठिकाणी काढलेल्या आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे रिलेटेड फील्डमध्ये म्हणजे रिलेटेड सब्जेक्टमध्ये। तर तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा ME किंवा BTEC MTEC तुमचं झालेलं असेल सिव्हिल कम्प्युटर मेकॅनिकलमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सी, तसेच त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश सब्जेक्ट शिकवण्याचे प्रत्येकी 2-2 वॅकन्सी त्या ठिकाणी काढलेल्या मित्रांनो। या ठिकाणी तुमचं MSc किंवा तुम्ही MA इंग्लिश कम्प्लीट केलेलं असाल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहू शकता। अशा प्रकारे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन रिलेटेड सब्जेक्टमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली वॉक इन डोर ठेवलेला आपण बघू शकतो 14-15 जानेवारी। तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला जो हा स्कॅनर दिलेला हा स्कॅनिंग करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, देन त्यानंतर तुम्हाला 14 आणि 15 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाता येईल मित्रांनो। तसेच या ठिकाणी यांचं डायरेक्टर @SSOPPOLY.edu.in हा दिलेला ईमेल आय डी आहे, या दिलेल्या ईमेल आय डीवरती सुद्धा तुम्ही तुमचं रिझ्युमे या ठिकाणी पाठवता येईल मित्रांनो। तसेच जो रजिस्ट्रेशन करायची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तसेच चॅनल जो आपला टेलिग्राम चॅनल त्यावरती बी तुम्हाला अशा प्रकारे अपडेट मिळत राहतं मित्रांनो। जर तुम्ही चॅनलला जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो 14-15 तारखेला तुम्हाला सकाळी 11 ते 6 वाजता तुम्हाला जो यांचा ऑर्बिट हॉटेल APT रोड शिवाजीनगर पुणे, तर अशा प्रकारे जो ॲड्रेस आहे या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल। तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जाता येईल मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी डेली बेसवर जॉब रिलेटेड नोटिफिकेशन घेऊन येत असतो मित्रांनो। तर ते तुमच्यापासून मिस नको व्हायला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे त्याची अपडेट तुम्हाला टाईमशीर मिळेल। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमचे व्हॉट्सअप ग्रुप जे असेल त्यावरती याची लिंक तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे याचा लाभ ज्यांना जॉबची गरज असेल त्यांना आपल्या व्हिडिओमार्फत त्यांना जॉब मिळू शकेल मित्रांनो। देन नेक्स्ट जी वॅकन्सी जे की इंडियन रेड क्रॉस सोसायटी मार्फत या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्टसाठी वॅकन्सीज काढलेले मित्रांनो, तर या ठिकाणी आणि MR साठी वॅकन्सी काढल्या म्हणजे मेडिकल ऑफिसरसाठी मित्रांनो आपण बघू शकता। तर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन MBBS साठी वॅकन्सीज आहे, तर मेडिकल ऑफिसरसाठी मित्रांनो तुमचं MBBS कम्प्लीट असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर जो तुमचा जॉब प्रोफाईल आहे कंडक्ट ऑर OPD किंवा मॅनेजमेंट ऑफ ब्लड स्टोरेज अँड ट्रान्झॅक्शन सेंटर जनरल मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर अशा प्रकारे तुमचा जॉब रोल राहणार आहे या ठिकाणी। तर तुम्ही मला काय करायचं आहे या ठिकाणी, तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचा रिझ्युमे या दिलेला ईमेल आय डी आहे दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला पाठवायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे दिलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाठवून या ठिकाणी अप्लाय करू शकता, ठीक आहे। तर या ठिकाणी जो रिटायर्ड पर्सन असेल ते पण या ठिकाणी इलिजिबल राहू शकता। तर तुम्ही रिटायर्ड असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय पण करू शकाल मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहेत। देन नेक्स्ट वॅकन्सी जे की MFL डायनिंग हॉल
यांच्या मार्फत या ठिकाणी वैकन्सीज काढलेल्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो वेटरसाठी मित्रांनो 4 वैकन्सी आहेत, नॉन मेट्रिक कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. कॅप्टनसाठी मित्रांनो 2 वैकन्सी आहेत, इंडियन चायनीज अँड साऊथ इंडियन जे रेसिपीज दिल्या मित्रांनो त्याच्यासाठी कुकची वैकन्सी त्यांनी काढली आहे. तर तुम्हाला येत असेल याचं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी वैकन्सी आहे. तर तुम्हाला वॉक इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे सकाळी 10 ते 2 दरम्यान, तसेच 4 ते 6 अशा प्रकारे या ठिकाणी टायमिंग दिलेलं आहे. तुम्हाला सेकंड फ्लोअर हॉटेल शामियाना स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी दिलेला ॲड्रेस, तर या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे 7666736630 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. यावरती तुम्ही व्हॉट्सअप दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, तर यावरती तुम्ही तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवू शकता. तसेच या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला आहे यावर कॉन्टॅक्ट पण करू शकता. दे नेक्स्ट वॅकन्सी जे की रॉकवे यांच्यामार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघाली मित्रांनो, त्या ठिकाणी यांनी सेल्स मॅनेजरसाठी 8 काढलेल्या आहे. आपण बघू शकता या ठिकाणी ग्रॅज्युएशन प्लस 2 ते 6 एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्व्हिस इंजिनियरसाठी मित्रांनो मेल कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी आहे, जे की पुणे मुंबई हैदराबाद आणि दिल्ली साठी त्यांनी 18 काढलेल्या आहे मित्रांनो. त्या ठिकाणी बी किंवा डिप्लोमा किंवा आयटीआय झाले असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर तुम्ही या ठिकाणी ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स होल्डर दोघे पण या ठिकाणी इलिजिबल आहात. त्यानंतर अकाउंटंट एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो फिमेल कॅन्डिडेटसाठी पुणे सिटीसाठी 4 वॅकन्सीज काढलेल्या आहेत. त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे रिलेटेड फील्डमध्ये अकाउंटिंगचा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जो यांचा ईमेल आय डी दिला hr@rockwayindia.com या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं रिझ्युमे या ठिकाणी पाठवायचा मित्रांनो. ठीक आहे, तर त्यानंतर तुमचं रिझ्युमे या ठिकाणी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला 1 & 2 यशोधा नंदन सोसायटी अपोजिट कुलकर्णी मोटर्स विमाननगर पुणे या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाता येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज निघाले तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करून या ठिकाणी इलिजिबल होऊ शकता. देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता या ठिकाणी मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो वॅकन्सीज अवेलेबल आहे. आपण बघू शकता या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. त्यानंतर सिनियर व्हिज्युअलायझरसाठी मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सी आहे, आणि ग्राफिक डिझायनिंगसाठी वॅकन्सीज आहे. तर ग्राफिक डिझायनिंगसाठी मित्रांनो कोरल ड्रॉ, इलिस्ट्रेटर, फोटोशॉप, इंग्लिश, मराठी टायपिंग इत्यादी, आणि तसे सोशल मीडिया पोस्ट डिझायनिंग विथ डिजिटिंग अँड इफेक्टिव्ह अशा प्रकारे तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. या टूल्सचं तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर तसेच तुम्हाला या ठिकाणी जे पद निघाले आहे त्या ठिकाणी 3 ते 4 एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही वेल अँड गुड. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दिलेला ईमेल आय डी आहे, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज होती मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही सकेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट व्हिडिओला आपण छान छान वॅकन्सीज तुमच्या घेऊन या. असेल इतकं धन्यवाद. जय महाराष्ट्र.